जरंगे असे म्हणाले होते की हे जाळपोळ करणारे आमची माणसं नाहीत, ते सरकारी असणार, सरकारनेच आपल्या लोकांची घरं जाळली, असं जर आहे तर तुम्ही त्यांचे गुन्हे मागे घ्या, माफ करा असं का सांगता? काय फडणवीस ते न बोलले नाहीत किंवा बोलू दिलं नाही, पवार साहेब पण स्वतः बोलले नाहीत आणि एकदम तो ठराव जो आहे वाचून मीटिंग संपवण्यात आली. अरे खरंच काय ते येऊ द्या ना लोकांच्या समोर. तुम्ही पोलिसांना जर असं जर बाळावर सोडलं तर पोलीस आज तुमचं आमचं कसं काय संरक्षण करणार आहे? हा तर विचार करा. आज त्या हॉटेलवर आहे, उद्या ह्या हॉटेलवर, मग दुसऱ्या हॉटेलवर, तुमच्या घरावर येतील. आज शेवटी जे आहे पोलीसच तुमच्या आमच्या सुरक्षितस्थानी उभे राहतात. बरं, जे ज्यांनी दगड फेकले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. बरं, आता ती कारवाई, बरं तुम्ही पुढे असे म्हणतात की सगळेचे सगळे गुन्हे माफ. अरे मग जरंगे असे म्हणाले होते की हे जाळपोळ करणारे आमची माणसं नाहीत, ते सरकारी असणार, सरकारनेच आपल्या लोकांची घरं जाळली, असं जर आहे तर तुम्ही त्यांचे गुन्हे मागे घ्या, माफ करा असं का सांगता? कारण तुमची ती माणसं नाहीत. आनंद आहे, नाही तुमची ती माणसं आम्ही मान्य करतो, पण मग त्यांचे गुन्हे मागे घ्या. गुन्हे जर त्यांच्यावर केलेत तर भारी पडेल असे तुम्ही सांगता. इतर जातीतले लोक त्यात आहेत असं पण निष्पन्न झाले पोलीस तपासात. असं आहे की जो गुंड असतो त्याच्यावर हे 10 असतील तर 2-3 ते असतात, त्यांना काय बघायचं नसतं. आतमध्ये कोण आहे, कशासाठी आपण करतो आहे, काय आपल्याला मागणी करायची आहे, काय आपल्याला कशासाठी आपण जाळतो, आतमध्ये मुलं बाळं आहेत का नाही, त्यांचं काय होणार, त्यावर काय विचार करतात. याचा अर्थ जो आहे हा सर्रास जो आहे ओबीसी समाजाचे लोक होते असं नाही. जे कोणी होते त्याच्यामध्ये 2-4-10% असतील सुद्धा इतर, परंतु माझं असं म्हणणं आहे तो ते पण समजदार मराठा समाजाचे लोक नाही. मराठा जातीचे लोक असतील पण मराठा समजदार लोक नाही. हे आज लोकशाहीमध्ये आपण राहतो, मराठा समाज आज समजदार आहे. अनेक वर्ष तो राज्य करतो, वेगवेगळ्या मुख्यमंत्री अमुक तमुक त्यांना कळतं की काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.